यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने अंजनगाव सुरजी तालुक्यात कापसाचा पेरा दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाळून सुरुवातीला शेतकऱ्यांची लूट केली. परंतु शासनाने वेळीत दखल घेत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले. परंतु वाढलेली आवक पाहता आज अंजनगाव सुरजी येथे चौथ्या कापूस खरेदी केंद्राची सुरुवात JSQ जिनिंग फॅक्टरी येथे झाली. अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 150 गाड्यांची आवक सुरू असून एका दिवशी एकाच खाजगी कापूस प्रक्रिया केंद्रावर खरेदी होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 ते 3 दिवसाचा वेळ लागतो. कापसाची वाढत असलेली आवक पाहता अंजनगाव सुरजी येथे आधीच 3 केंद्र सुरू करण्यात आली होती. परंतु तरी वाढती आवक पाहता आज अकोट रोड JSQ जिनिंग फॅक्टरी कापूस प्रक्रिया केंद्रावर चौथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शहरात 4 ठिकाणी केंद्र सुरू झाले तरी कापसाची ग्रेडिंग करणारा ग्रेडर एकच असल्याने बाजार समितीतील गर्दी मात्र कमी होताना दिसत नाही. त्यामुळे किमान 2 ग्रेडर असावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. JSQ जिनिंग फॅक्टरीमध्ये पहिल्याच दिवशी 3800 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आणि कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची जास्त गर्दी फॅक्टरीमध्ये दिसत आहे. आज JSQ जिनिंग फॅक्टरीमध्ये उद्घाटनावेळी JSQ जिनिंग फॅक्टरीचे मालक शेहजाद शेख पुरेची, अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अरुण खारोळे, माजी सभापती संजय रोहनकर, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, नगरसेवक व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रहीमभाई पहलवान, इकबाल सेठ कुरेशी, आशू राठी, नेमाडेसह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 1, 2, 3 मी प्रवीण मधुकरराव थोरात कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे ते काम पाहते अंजनगाव केंद्रावर. अंजनगाव केंद्रावर जी आवक वाढली ते बाहेरचे बाजारभाव, त्यामुळे अंजनगाव केंद्रावरची जी आवक आहे आणि कास्तकारांच्या सुविधासाठी जे आमचे अध्यक्ष महोदय वगैरे आहेत त्यांनी 3-4 सेंटर चालू केलेले आहेत, ते कास्तकारांच्या सेवेसाठी म्हणा सुविधेसाठी केलेले आहेत. साहेब, शेतकऱ्यांना भरपूर असं काही काही ज्या दिवशी आणल्यानंतर टोकन आणि फोल्डरचा प्रॉब्लेम होता, पण अशा परिस्थितीमध्ये आळा बसण्यासाठी काय सुविधा उपलब्ध करतो? नाही, तशी अडचण काहीच झाली नाही, तशी अडचण काहीही गेली नाही, सर्व व्यवस्थित कामकाज चालू आहे. आणि सेंटरमधील चौथ्या सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे, दर्यापूरमधील दर्यापूर तालुक्यामध्ये 2 सेंटरची सुरुवात. ती आवक पाहून आणि कास्तकारांची सुविधा व्हावी त्या दृष्टीने घेतलेले निर्णय आहे ते, जेणेकरून जिनिंग प्रेसिंग वगैरे सर्व सुविधा राव कटन शिल्लक नाही राहायला पाहिजे त्या हिशोबाने केलेले काम आहे. पैशांची व्यवस्था, पैशांची वगैरे पेमेंट 8 दिवसात येत आहे सर्वांचं. शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळत आहे. अरुण पाटील खारोळे, सभापती कृषी उत्पन्न समिती अंजनगाव सुरजी. साहेब, शेतकऱ्यांना जवळपास दर्यापूर तालुक्यामध्ये 2 सेंटर्स खोलण्यात आले होते, पण अंजनगावमधील मुबलक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि कापसांची थोडी आवक जास्त वाढल्यामुळे चौथंसुद्धा सेंटर चालू करण्याचं काय सांगू शकता? शासनाचा असा आदेश आहे की बाबा महाराष्ट्रात कापूस कोणत्याही सेंटरला विकला गेला पाहिजे. विकल्या गेल्यानंतर कसं आमच्या नजीक अकोला अकोट जोड आहे, 30 किलोमीटर असल्यामुळे अकोला दर्यापूरची आवक अंजनगाव इथं खूप वाढलेल्यामुळे त्यामुळे आम्ही चौथी फॅक्टरी सुरू करण्यात आली, सुरू केली त्यांच्या कास्तकऱ्याच्या हितासाठी. MC न्यूज करिता जावेद शहा, अंजनगाव सुरजी.